नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आता नाश्त्याला ताईने मस्त गरमागरम पोहे केले. गरम गरम पोहे देती येते. हो, लिंबू पण दे. आर्याला दिले का? दाजींनी केली सुरुवात. विराज तुला आई देती आर्य दादाचे. आता सगळ्यांचे चालली आवरावर आंघोळ्या एवढ्या जणांच्या. ताई आता दुपारचं स्वयंपाकाला लागली. इथं वांगी वाफळवलीत, वांगी आणि इथं वरण भात लावती. आता लेट काय झाला? जाऊ दे, नाश्ता खूप झाला. पण ताई पोहे भरपूर केले होते तू आणि छान झाले. त्या दिवशी आईनी पण केले होते पोहेच. आई पण छान. मी म्हणलं ना, ताईला खूप आवडतात. विराज काय खातो? बघ ना, आज संडे असून मला वांग खायला घालते. वांगी टाक, पटपट पटपट वांगी कापलीत आणि टाकलीत वाफळायला. तिचे उपवास आहेत म्हणून ती नॉनव्हेज नाही खात. काय नाही, मी मज्जा करते. मी असंच बोलते का? बरं, ऐक ना, तू केक करणार आहेस का? अरे, कुठलं करायचंय केक? आई बघ कशी सांगते. चल, कुठले कुठले येते? सगळे ऑलराऊंडर येते. पायनॅपल कर, चॉकलेट कर म्हणती आहे तीन. अंतर म्हणती चॉकलेट कर, चॉकलेट करताय. सांगते ते सांगत. पायनॅपल खाल्ला ना आपण, मग कर चॉकलेटचाच कर. मस्त असं मग आजचा काय प्रोग्राम आपला? नुसतं घरीच बसायचंय का? उद्या तर मी चालले. आता केक पण कर म्हणते, केकला वेळ नाही. जेवण झाल्यावर कर ना केक. रेडीमेड आहेत काय ना? बाबा रेडी, मला वाटलं करून घेतलंय. पापड होऊन द्या ना. नाही, तुझे पोळी आणते. पाणी होतं का? आता आम्ही मार्केटमध्ये आलोय. केकची पावडर घ्यायची आहे ताईला आणि अजून सामान घ्यायचंय. इकडे जातो ट्युशन. हा, तू सांगितलेलं ना मागे. नगरचं मार्केट दाखवतीये तुम्हाला. हा, तुला आवडला होता का ताई? तो आवडला का तिकडचा? नाही आवडला तो. तसा बघ प्रिंट, तो नाही पलीकडे कोपऱ्यात. ब्लू तुला लावून बघ बरं. होय ताई, तो ब्लू असा लावून बघ ना.
छान दिसतोय पण हार केवढे आहेत ग वेळ घेतली का इथे पण बघा पानांचे किती व्हरायटीज आहेत किती आहेत ना विराज त्याला नाही घेऊन चालले युवक काय सांगते घरात बस आजी बाई आणि आता हा फ्रेंड आहे तुझा ऐज नाव काय स्वराज मानस खरे आणि स्वराज खोटे मानस खरे आणि स्वराज खोटे असं का म्हणजे मला नाही कळलं सांग 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 मानस खोट नावे खरं आणि स्वराज खोट नावे म्हणजे नाव खोट मी मला वाटलं तुमचं आडनाव सांगतोय तू मानस भोसले मानस भोसले अच्छा अच्छा बच्चा आता आम्ही आलो घरी दोन केकचे पॅकेट आणले चॉकलेट केक आणि भेळ आणली आणि गाऊन घ्यायला गेलो होतो माझ्यासाठी तर भरपूर दाखवले पण मला त्यातला एकच आवडलाय हे पहा हा आवडला मला आणि माझ्या ताईच्या इथे साड्या खूप छान भेटतात नगरला कॉटनच्या खूप सुंदर सुंदर व्हरायटीज असतात कॉटन पण आहेत आणि दुसरे प्युअर सिल्क सुद्धा आहेत आई आणि मी साड्या घ्यायला खास आम्ही नगरलाच येतो पुण्यात साड्यांची शॉपिंग नाही करत जास्त आम्ही इथेच येऊन घेतो ताई भेळ बनवती कांदा उभा कशाला चिरतीय पुलावला पुलावचा आहे तुझ्या लक्षात नाही आलं ना मी पहिला पुलाव म्हणलं टाकावं मस्त भेळ बनवती आता ताई घरी तिखट वगैरे घालून करणारी आई हे बघ एवढी बस काजू देऊ कोथिंबीर हे दांडे किती घ्यायची बस का एवढी का हवी अजून हे बाद झाली दे ठेव भरपूर आहे आता 50 रुपये आणि तुला आता इथे पुलाव करतीये ताई व्हेज पुलाव साधा असू दे आई तर भेटते त्याला जास्त महत्व असत पिठलं भाकरी असे ना पण आई तर भेटणं ह्याला खूप महत्व आहे एकच आहे ना एवढा हवेली त्याची हवेली ती एकटी बघ ना मस्त कोल्ड शोल्डर छान झालाय चेंज क्लोज वी रेडी टू ईट वी रेडी टू स्लीप हा देन बिग बॉस कॉल एव्हरी वन कम टू लिव्हिंग रूम आफ्टर दॅट बिग बॉस टेल अस व्हाट टू चूज वन विल चूज एंड देन हेलो 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 हे
गुड लक गुड लक लव यू ब्रो लव यू टू ओके वंदना ओके वंदना ओके